नमस्कार, मी इरावती विक्रम बालावलकर आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे। त्याची सुरुवात मी त्यांच्याच एका गाण्यापासून करत आहे। जयो स्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे। जॅक्सन या एका क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केल्यानंतर देशभक्त अनंत कान्हेरेंना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली। हे समजताच स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला जायला निघाले। जॅक्सनच्या वधासाठी गुप्तपणे पिस्तुले पाठवल्यामुळे त्यांचाही त्यात समावेश असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना विक्टोरिया स्थानकावर पकडले व अंदमानात आणून 50 वर्षाची कायापाण्याची शिक्षा दिली। तेव्हा त्यांची पत्नी दुःखद मनाने त्यांना भेटायला आली। तेव्हा सावरकरांनी तिला असे समजावले की 4 काळ्या जमवून कावळा चिमणी देखील संसार करतात, पण आपण जर आज आपल्या संसाराचा त्याग करू तर पुढे 1000 घरे उजळून निघतील। अशा क्रांतिकारकांना व आज आपल्या सीमेवर लढत असणाऱ्या आपलं रक्षण करत असणाऱ्या आपल्या सैनिकांना माझा सलाम। अशा वेळी सावरकरांच्या 2 ओळी आठवतात। नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला वंदे मातरम भारत माता की जय। धन्यवाद।